सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे फळे पाना फुलांनी बहरलेले घनदाट जंगल. या जंगलामध्ये आदिवासी राहत होते. निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग नियमांना धरून आदिवासी आपले जीवन जगत होते. अशा या आदिवासींच्या जीवनात होळीला विशेष महत्व आहे. आदिवासींच्या या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. सातपुड्यातील आदिवासींची होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते. आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडा पूजनाला विशेष महत्व आहे. होळी पौर्णिमेला दांडा पूजन झाले की सातपुड्यांच्या वाड्यापाड्यामध्ये ढोलाचा आवाज घुमू लागतो. कुडाच्या घराच्या सांदी कोपऱ्यांमध्ये खुंटीला आढ्याला बांधलेले ढोल बाहेर निघतात. मुख्य होळीच्या 15 दिवस आधी लहान मुलांची होळी सुरू होते. छोटी मुले लहान होळी पेटवून त्याभोवती फेर धरून नाचू लागतात. लहान मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलाचा आवाज साऱ्या गावात आसमंतात घुमू लागतो. अख्ख्या सातपुड्यात ढोलांवर थाप पडू लागते. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी सुरू होते. पोटा पाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी गावात परत येतात.